हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर SPSPM's यूट्यूब चैनल। माय सेल्फ श्रीमती पवार MY, असिस्टेंट टीचर फ्रॉम श्रावणलाल मोदी विद्यालय। टुडे वी आर गोइंग टू स्टडी लेक्चर नंबर 16, स्टैंडर्ड 10th, सब्जेक्ट इंग्लिश, टॉपिक नेम 2.6, वर्ल्ड हेरिटेज पार्ट सेकेंड। इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक एट, फर्स्ट इज इंट्रोडक्शन, सेकेंड पैसेज रीडिंग, थर्ड एक्सप्लेनेशन एंड फोर्थ हार्ड वर्ड्स। 2.6 वर्ल्ड हेरिटेज पार्ट सेकेंड। द वर्ल्ड हेरिटेज कमिटी। टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर एस्टेब्लिशिंग विच साइट्स विल बी लिस्टेड एज अ यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट। द कमिटी मीट्स वंस अ ईयर एंड कंसिस्ट ऑफ रिप्रेजेंटेटिव फ्रॉम 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Centers General Assembly. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their the territory to be considered for inclusions of the World Heritage List. Jagatik Varsa Samiti. आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार हे जागतिक वारसा समितीकडे आहे। या समितीची बैठक वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदेमंडळाने 6 वर्षाच्या कालावधीतील निवडलेल्या 21 राज्यपक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो। आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकन करण्याची जबाबदारी या राज्यपक्षाची असते। बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट्स। देअर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट्स। द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री और स्टेट party to take an inventory of its significance, cultural and natural site. This is called the tentative list and it is important because the nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated sites was first included on the tentative list. Next, countries are then able to select sites from their tentative list to be included on a nominations file. The third step is a review of the nomination file by two advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Heritage Conservation Union, who then make the recommendations to the World Heritage Committee. जागतिक वारसास्थळ कसे ठरते? जागतिक वारसास्थळ ठरवण्याचे 5 टप्पे आहेत। प्रथम टप्पा म्हणजे एखाद्या देशाने किंवा राज्यपक्षाने आपल्याकडील लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे, याला प्रायोगिक यादी म्हणजेच तात्पुरती यादी असे म्हणतात। ही यादी अतिशय महत्त्वाची असते कारण एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही। यानंतर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो। तिसऱ्या टप्प्यात जागतिक स्मारके व स्थळे परिषद आणि जागतिक संरक्षण संघांच्या 2 सल्लागार समित्या या नामांकन फाईलचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारसीसाठी पाठवतात। द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर to review these recommendations and declare which sites will be added to the World Heritage List. The final step is in becoming a World Heritage Site is determines whether or not a nominated site meets at least one of 10 selections criteria. If the site meets this criteria, it can then be inscribed on the World Heritage List. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of country on whose territory it sits, but it also becomes the consider within the international committee.
but it also becomes considered within the international community. जागतिक वारसा समितीने आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारसीचे त्यात अवलोकन केले जाते. कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे त्या ठिकाणी ठरवले जाते. जागतिक वारसा स्थळ बनण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे 10 निवडक निकषांपैकी किमान एक तरी निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. एखादे स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचाही एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते ठिकाण गणले जाते. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. एज ऑफ 2009 देयर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स दैट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज मैप. 689 ऑफ दिस साइट्स आर कल्चरल एंड इंक्लूड प्लेसेस लाइक द सिडनीज ओपेरा हाउस इन ऑस्ट्रेलिया एंड द हिस्टोरिक सेंटर ऑफ वियन्ना इन ऑस्ट्रिया. 176 आर नेचुरल एंड features such locations as the US Yellowstone and Grand Canyon National Parks. 25 of the World Heritage Sites are considered mixed. Natural and cultural Piruz Machu Picchu is one of these. Italy has the highest number of the World Heritage Sites with 44. जागतिक वारसा स्थळांचा प्रकार. 2009 पर्यंत गणना केलेली 148 देशांमध्ये स्थित असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यातील 689 स्थळे ही सांस्कृतिक आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियातील सिडनीचे ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रियातील वियन्ना येथील ऐतिहासिक केंद्र यांचा समावेश होतो. 176 ठिकाणे नैसर्गिक आहेत, उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क. जागतिक वारसा स्थळांपैकी 25 ठिकाणे हे संमिश्र आहे. पेरूचे माचू पिचू हे त्यापैकी एक आहे. इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. इंडिया हॅज 36, 28 कल्चरल, 7 नॅचरल and one mix world heritage sites. The world heritage committee has divided the world's countries into 5 geographic zones, which include: first, Africa; second, Arab states; third, Asia Pacific, include Australia and Oceania; fourth, Europe and North America; and fifth, Latin America and the Caribbean. भारतात 36 स्थळे आहेत. त्यापैकी 28 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 स्थळ हे मिश्र स्वरूपाचे आहे. जागतिक वारसा समितीने जगातील देशांची 5 भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागणी केली आहे. ती अशी: नंबर 1 आफ्रिका, नंबर 2 अरब राष्ट्रे, नंबर 3 आशिया पॅसिफिक म्हणजेच ऑस्ट्रेलिया व ओशिनिया सहित घेतलेले, नंतर 4 युरोप व उत्तर अमेरिका आणि 5 लॅटिन अमेरिका व कॅरेबियन. वर्ल्ड हेरिटेज साइट इन डेंजर. लाइक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साइट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉय ऑर लॉस ड्यू टू वॉर, पोर्चिंग, नॅचरल डिझास्टर लाइक अर्थक्वेक, अनकंट्रोल अर्बनायझेशन, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक and environmental factor like air pollution and acid rain. धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे. जगभरातील कित्येक नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांप्रमाणे अनेक जागतिक वारसा स्थळांचा आज धोका निर्माण झालेला आहे. याची काही कारणे म्हणजे युद्ध, अतिक्रमण, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि अफाट शहरीकरण, पर्यटकांचे प्रचंड लोंढे आणि हवेचे प्रदूषण, आम्ल वर्षा,
यांसारख्या पर्यावरणीय घटक यांमुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स दैट आर इन डेंजर आर इंस्क्राइब ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट रिसोर्स फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दैट साइट्स इन एडिशन डिफरेंट प्लान्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट एंड और रिस्टोर द साइट इफ हाउ एवर द साइट्स लूजेज द कैरेक्टरिस्टिक्स विच अलाउ फॉर इट to be originally includes on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the sites from the list. To learn more about World Heritage Site, visit the World Heritage Center's website at whc.unesco.organization. अशा संकटात असलेल्या जागतिक वारसास्थळांना धोक्यात असलेले जागतिक वारसास्थळे नावाची स्वतंत्र यादी जी आहे या यादीमध्ये नोंदवली जाते आणि जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून अशा स्थळांना विशेष संसाधने पुरवते. त्याशिवाय या स्थळांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. तरी देखील एखादे स्थळ ज्या लक्षणीय कारणांमुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले होते ती वैशिष्ट्ये नष्ट झाली असल्यास जागतिक वारसा समिती ते नाव यादीतून वगळू शकते. जागतिक वारसा स्थळांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी जागतिक वारसा केंद्राच्या whc.unesco.organization या संकेतस्थळाला भेट द्या. हार्डवर्ड इन्व्हेंटरी अ डिटेल लिस्ट म्हणजेच पूर्ण यादी. रिकमेंडेशन्स सजेशन्स प्रपोजल शिफारस पत्र. क्रिटेरिया फिक्स बेसिक्स टू जज म्हणजेच निकष. टू इन्स्क्राइब्स टू प्रिंट टू राईट ऑर टू इनग्रेव म्हणजेच नाव नोंदणे किंवा कोरणे. टेरिटरी रिजन्स म्हणजे प्रदेश. अर्बनायझेशन्स इन्क्लूड मोर एरियाज इन सिटीज एक्सपांड सिटी एरिया म्हणजे शहरीकरण. अलोकेट मीन्स असाइन म्हणजे नेमून देणे किंवा वाटप करणे. थँक्यू स्टुडंट, वी विल मीट सून इन अवर नेक्स्ट लेक्चर 17. द टॉपिक नेम 3.1 एफ.